Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. ऐकू येत ना? एकदा सांगितलं ना तुला, तुझ्या हातचं मला काहीही नकोय. स्वयंपाक घरात जायचं नाही सांगितलं होतं तरी तू गेलीस. काय वाटलं तुला, काल दारू ढोसून आलोय आणि त्या नशेत बोललो मी? शुद्धीत होतो मी काल. तुला एकदा सांगितलं ना, मला तुझ्या हातचं काहीही खायचं नाहीये आणि मी खाणार नाही. अहो मग काय करायचं सांगा ना. मी मुलांचा डब्बा, आई बाबांचा नाश्ता हे मी नाही करणार तर कोण करणार? कोणी करेल, पण तू करायचं नाहीस. आणि मला तुझं कुठलंही मत या घरात नकोय. तू कुठलंही डिसिजन घ्यायचं नाहीस. मग कोणी करायचं सगळं घरातलं? शिल्पी, आजपासून या पूर्ण घराची धुरा तू सांभाळशील. मी पण मी कस मी कसं म्हणजे काय? आता कोण कमवतं या घरात? तू कमवतेस ना, मग तू या घराची बॉस आजपासून, कळलं? माझ्याकडे जे होतं ते सगळं गेलं आणि आता मी कमवतही नाही. सो मी आता डिसिजन घेणार नाही, सगळे डिसिजन तू घ्यायचे, कळलं? आणि हो, मी या बाईच्या हातून जेवणार नाही, तिच्या हातचं खाणार नाही. हिने स्वयंपाक घरात गेलेलं मला चालणार नाही. आता काय ठरवायचंय ते तू ठरव. डोकं फिरलंय तुझं, तू चल बाहेर, चल माझ्या बरोबर, आपण बोलूया जरा. मला कुठेही जायचं नाहीये, कोणाशी काय बोलायचंय नाही. शिल्पी तू ठरव काय ठरवायचं ते. ती काय ठरवणार आहे? आणि अश्विनीन काय करायचं? स्वयंपाक घरात जायचं नाही, मग स्वयंपाक काय तू करणार आहेस? स्वयंपाक मीच करणार, कारण तुम्ही शिल्पीला घरचे निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय ना, त्यात आनंदच आहे मला. त्याच्यावर माझं काहीही म्हणणं नाही. या घरातल्या गोष्टींवर माझी मतं नाही घेतली तरी चालेल, त्याच्यावरही माझं काही म्हणणं नाही. पण स्वयंपाक मीच करणार, कारण आईंची दगदग होईल, शिल्पीला ऑफिस सांभाळून ह्या दोन्ही गोष्टी करता येणार नाहीत, आणि घरात तिसरी व्यक्ती आलेली मला चालणार नाही. आई बाबांनी बाहेरचं जेवलेलं मला आवडणार नाही, त्यामुळे स्वयंपाक मीच करणार. मी तुझ्या हातचं जेवणारच नाही. तो निर्णय सर्वस्वी तुमचा आहे आणि त्या निर्णयाच्या मध्ये मी पडणारही नाही. आई बाबांची आणि मुलांच्या तब्येतीची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला माझ्या हातचं जेवायचं नाही तर तुम्ही शिल्पीशी बोलून तुमचं ठरवू शकता. आजपर्यंत जे मी करत आले ते पुढेही सुरू राहणार आहे. तुमचं जेवणही मी करेन. तसं काय ना, आई बाबांनी मला या घरची सून आहे म्हणून काही अधिकार दिलेत, आणि ते अधिकार त्यांच्या व्यतिरिक्त माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमचा राग तुम्हाला खूप महत्वाचा आहे, तर मलाही माझी कर्तव्य तितकीच महत्वाची आहेत. आणि माझ्या कर्तव्याच्या कुणी आड आलं नाही तर ते मी खपवून नाही घेणार. अगदी तुम्ही सुद्धा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.